यवतमाळ जिल्ह्यातील 8 आगारातील एसटी बसेसच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नवीन गाड्या खरेदी करीत आहेत. यामध्ये 339 नवीन इलेक्ट्रिक बस यवतमाळात दाखल होणार आहे. सर्वाधिक 79 इलेक्ट्रिक बसेस यवतमाळ आगाराला मिळेल. पुसद 52, वणी 41, उमरखेड 37, दारव्हा 37, पांढरकोडा 47, नेर 23, दिग्रस 23 यानुसार बसेस मिळणार आहेत. या इलेक्ट्रिक बसेस नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, धामणगाव मार्गावर व ग्रामीण भागातही धावणार आहेत. इलेक्ट्रिक बसेस वातानुकूलित राहील, परंतु या बसेसचे भाडे साधारण बस इतकेच राहणार आहे. या बसेस चार्जिंग करण्यासाठी आगार ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 2 तासांच्या चार्जिंग नंतर 12 फूट एसटी बस 250 किलोमीटर धावणार असून या 44 प्रवासी प्रवास करू शकणार, तर 10 फूट एसटी बसेस मध्ये 34 प्रवासी असणार असून 300 किलोमीटरचा प्रवास करू शकणार आहे. आपल्या यवतमाळकरांच्या सेवेमध्ये सध्या महामंडळाने प्रपोज्ड केलेल्या 339 इलेक्ट्रिक वाहने आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 8 आगारांना आम्ही त्या बसेस वाटप केलेल्या आहेत, ज्यामध्ये यवतमाळसाठी 79, पुसदसाठी 52, त्यानंतर वणी आगारासाठी 41, उमरखेडसाठी 37, दारव्यासाठी 37, पांढरकवड्यासाठी 47, नेरसाठी 23 आणि दिग्रससाठी 23 अशा 339 बसेस आपल्या ताफ्यामध्ये लवकरच दाखल होत आहेत. यासाठी आम्ही MSEBच्या सहकार्याने लवकरात लवकर बससाठी आवश्यक असणारं चार्जिंग स्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत आहोत. मी आणि माझी टीम त्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहोत. आम्ही लवकरच ते चार्जिंग स्टेशन उभं राहील आणि नवीन अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक बस यवतमाळकरांच्या सेवेत दाखल होईल लवकरच. महामंडळाची सेवा ही विश्वासार्ह, सुरक्षित आणि विना अपघात होणारी आहे. महामंडळ हे जनतेच्या सेवेसाठीच आहे आणि आम्हाला सेवेचा लाभ द्यावा ही यवतमाळकरांना माझी विनंती.